नाशिक महानगरपालिकेचं मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात रात्री तिसऱ्या मजल्यावर ओल्या पार्ट्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच या ओल्या पार्ट्या होत असल्याचा अंदाज वर्तविला जातोय. महानगरपालिकेत आता ओल्या पार्ट्या होत असल्यानं खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या राऊंडमध्ये हा प्रकार उघडकीस आला. यावेळी देशी दारूच्या रिकाम्या वाटल्या, खाण्याचे पदार्थ, तंबाखू, बिडी, सिगारेटचे पाकिटं आढळून आले. CCTV फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापौर सतीश कुलकर्णी यांनी चौकशीचे आदेश दिलेत. या बाबतीमध्ये जरूर जे जे असतील त्या संबंधितांवर नक्कीच कारवाई कारवाईत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इथे काय चाललेलं आहे, शहरात, महाराष्ट्रात, भारतात काय परिस्थिती, आणि ह्याही म्हणजे असे काही नागरिक असतात की हे खरं अर्थाने महानगरपालिकेचं नाशिकचं दुर्दैव आहे. पण तो नक्की असे कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. नाशिक शहरात अतिशय कठीण परिस्थिती असताना अशा पार्ट्या होतातच कशा, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे पालिका मुख्यालयात कोरोनामुळे बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आल्यानं या पार्टीत महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.